Welcome back to my YouTube channel Lovez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. In this lecture, we will learn macromolecules and polymers. Questions can be asked on this topic like what are macromolecules, what are polymers and give some example for one or either two marks. So, khup chota sa and important lecture honar hai. He lecture samajla and yavar cha question jar ala तर तुमचे एक ते दोन मार्क याच लेक्चरमध्ये फिक्स होऊन जाणार आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ मॅक्रो मॉलिक्युल्स. आता नीट लक्ष द्या, देर आर टू वर्ड्स, मॅक्रो अँड मायक्रो. कोणते कोणते सांगितले? मॅक्रो अँड मायक्रो. आता नीट लक्ष द्या, काय डिफरन्स आहे याच्यात? फक्त एका लेटरचा डिफरन्स आहे, दॅट इज ए अँड आय. आता त्याचा वर्ण डायरेक्ट, त्याचा जो अर्थ आहे तो किती ऑपोजिट होऊन जातो बघू. मॅक्रो म्हणजे जायंट, और सिंपली मराठीत लिहून घ्या, तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला, मोठा. अँड मायक्रो म्हणजेच काय? सूक्ष्म. कित्येक विद्यार्थी डायरेक्ट यालाच मायक्रो मॉलिक्युल्स म्हणतात, पण ते चुकीचं आहे. टोटली डिफरंट वर्ड्स आहेत मॅक्रो अँड मायक्रो. मॅक्रो मोठा, मायक्रो सूक्ष्म लहान. आपल्याला काय बघायचं आहे? मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजेच जायंट मॉलिक्युल्स. सो लेट्स स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ मॅक्रो मॉलिक्युल्स. द जायंट कार्बन मॉलिक्युल फॉर्म्ड फ्रॉम हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ द ॲटम आर कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल्स. काय सांगितलं? खूप सिम्पल डेफिनेशन आहेत, छोट्या सिम्पल आणि लक्षात राहणाऱ्या डेफिनेशन आहेत. काय सांगितलं? मॅक्रो मॉलिक्युल, द जायंट कार्बन मॉलिक्युल फॉर्म्ड फ्रॉम हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ द ॲटम आर कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल. आत्तापर्यंत जी होमोलोगस सिरीज होती, आपण काय बघितलं होतं? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, अप टू डिकेन. कुठपर्यंत बघितलं होतं? डिकेनपर्यंत. तर डिकेनमध्ये किती कार्बन ॲटम होते? इन डिकेन देअर आर 10 कार्बन ॲटम्स. पण इथे मॅक्रो मॉलिक्युल्समध्ये काय सांगितलं आहे? हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ द ॲटम्स आर कनेक्टेड टुगेदर टू फॉर्म अ जायंट मॉलिक्युल, अँड दॅट मॉलिक्युल ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल. कळतं का? 10 आहेत त्या ठिकाणी मॅक्रो मॉलिक्युलमध्ये, किती आहेत? हंड्रेड अँड थाउजंड ऑफ, म्हणजे खूप मोठी चेन असणार आहे, खूप मोठा तो मॉलिक्युल बनणार आहे त्या ठिकाणी. त्याला आपण काय म्हणतो? मॅक्रो मॉलिक्युल. आता देर आर टू टाईप्स ऑफ मॅक्रो मॉलिक्युल. वन इज नॅचरली ऑकरिंग मॅक्रो मॉलिक्युल अँड मॅन मेड मॉलिक्युल, मॅक्रो मॉलिक्युल. तर आता नीट लक्ष द्या, याचे डिरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात. एक तर काय विचारलं जातं? डेफिनेशन ऑफ मॅक्रो मॉलिक्युल अँड गिव सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरली ऑकरिंग मॅक्रो मॉलिक्युल्स, ऑर गिव सम एक्झाम्पल्स ऑफ मॅन मेड मॅक्रो मॉलिक्युल्स. काय सांगतो नीट लक्ष द्या. तर बुकमध्ये तुम्हाला खूप फापट पसारा थेरी दिलेली आहे, काही गरज नाही वाचायची. सिम्पली डेफिनेशन लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा, निघून जाऊ या टॉपिकवरनं. काय नाही आहे, जास्त इम्पॉर्टन्स देत बसायचं नाही छोट्या छोट्या टॉपिकसाठी. तर स्टार्ट करूयात नॅचरली ऑकरिंग मॉलिक्युल्स, नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स. नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणजे नेचरमध्ये नॅचरली डायरेक्ट ऑकरिंग मॉलिक्युल्स असतात, ते निसर्गात नैसर्गिकरित्या तयार होणारे मॅक्रो मॉलिक्युल्स. त्यामध्ये कोणते कोणते येतात? एक्झाम्पल लक्षात ठेवा. खूप घाणेरडे शब्द आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत, पण ते तुम्हाला काही मेन मेन आहेत ते मी तुम्हाला सांगेलच, ते तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतील. पॉलीसॅकेराइड्स. नेक्स्ट न्यू प्रोटीन, लिहून घ्या प्रोटीन. तुम्ही जे प्रोटीन पावडर बघता किंवा जे आपल्या शरीरातील जे प्रोटीन आहे ते सुद्धा काय? नॅचरली ऑकरिंग मॅक्रो मॉलिक्युल आहे प्रोटीन. नेक्स्ट इज न्यूक्लियाइक ॲसिड, न्यूक्लियाइक ॲसिड. अँड फायनल रबर. दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरली ऑकरिंग मॅक्रो मॉलिक्युल्स. लिहून घ्या, पॉलीसॅकेराइड, न्यूक्लियाइक ॲसिड, प्रोटीन अँड रबर. एक्झाम्पल्स आर, रिपीट करा, पॉलीसॅकेराइड, न्यूक्लियाइक ॲसिड, प्रोटीन अँड रबर. लक्षात आलं? हे झाले नॅचरली ऑकरिंग ऑर नॅचरल मॅक्रो मॉलिक्युल्स. आता नेक्स्ट काय आपलं? मॅन मेड मॅक्रो मॉलिक्युल्स.
सेकंड इज मैन मेड मॅक्रोमॉलिक्युल्स. फक्त तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, त्यामध्ये बाकी काही करायचं नाही. मॅन मेड मॅक्रोमॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स त्यामध्ये काय काय येणार आहे तुमचं? इलास्टोमर, प्लास्टिक अँड नायलॉन. खूप सिम्पल एक्झाम्पल आहेत. जे तुम्ही आता प्लास्टिकच्या कॅरी बॅग वगैरे वापरता ते पण काय? पॉलिथिन, पॉलिइथिन, पॉलिमर आहे ते. तर इलास्टोमर, इलास्टोमर. सेकंड काय सांगितलं मी तुम्हाला? प्लास्टिक. तो आपण चार्ट बघणारच आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा दिलं आहे PVC पाईप, प्लास्टिक, पॉलिथिन, हे सगळे पॉलिमरचे प्रकार आहेत. इलास्टोमर, प्लास्टिक अँड नायलॉन. एक्झाम्पल लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत डेफिनेशन्स अँड एक्झाम्पल्स. एक्झाम्पल तुम्हाला लिहावेच लागतील. इवन डेफिनेशन आली तर खाली फक्त एका मार्कासाठी डेफिनेशन ऑब्व्हियसली विचारणार नाही आहेत. खूप सिम्पल आणि छोटी डेफिनेशन आहेत, त्याला तुम्हाला एक्झाम्पल द्यावेच लागेल. काय सांगितलं? मॅक्रोमॉलिक्युल झालं अ जायंट कार्बन मॉलिक्युल फॉर्म्ड फ्रॉम थाउजंड हंड्रेड अँड थाउजंड ऑफ ॲटम आर कॉल्ड ॲज मॅक्रोमॉलिक्युल. देर आर टू टाईप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल. वन इज नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स अँड सेकंड इज मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. नॅचरलमध्ये काय सांगितलं? एक्झाम्पल पॉलिसॅकराइड, न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन अँड रबर. दीज फोर आर एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल. सेकंड काय होतं? मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल. मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युलचे एक्झाम्पल इलास्टोमर, प्लास्टिक अँड नायलॉन. दीज आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल अँड मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स. लिहून घ्या डेफिनेशन. आर नेक्स्ट पॉईंट इज पॉलिमर. लेट्स टॉक अबाउट द डेफिनेशन ऑफ पॉलिमर्स. पॉलिमर्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स यांच्या डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हॉट आर पॉलिमर्स? What are polymers? Definition madhe kay yenar? The macromolecule which is formed from regular repetition of a smaller unit are called as polymers. Kay sangitle parat ekda sangto? The macromolecule which is formed from regular repetition of small units. Kay sangto? Ata त्यामध्ये सुद्धा स्मॉल युनिट कोणते आहेत? काय स्मॉल युनिट कोणते आहेत? त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणारच आहोत. त्याआधी पॉलिमरची डेफिनेशन काय सांगितले आपण? द मॅक्रोमॉलिक्युल विच इज फॉर्म्ड फ्रॉम रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉलर युनिट्स आर कॉल्ड पॉलिमर्स. एवढी डेफिनेशन काय आली? आता हे स्मॉलर युनिट म्हणजे काय आहेत? द रेग्युलरली रिपीटेड स्मॉलर युनिट्स आर कॉल्ड ॲज मोनोमर्स. आता हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल काय बघितलं आपण? पॉलिमर्स. त्यामध्येच एक पार्ट आहे द स्मॉल युनिट विच आर रेग्युलरली रिपीटेड आर कॉल्ड ॲज मोनोमर्स. काय ते? मोनोमर्स आहेत. अँड द रिॲक्शन्स बाय विच पॉलिमर्स आर फॉर्म्ड आर कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. द रिॲक्शन बाय विच द पॉलिमर्स आर फॉर्म्ड ऑर पॉलिमर्स आर क्रिएटेड, that reaction is polymerization. शॉर्ट मध्ये लिहितो. तर काय काय सांगितलं? पॉलिमरची डेफिनेशन झाली, त्यामध्येच काय येतं? मोनोमर येतं. आणि हे तीन पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील, गरजेचे आहेत खूप. पॉलिमर म्हणजेच काय? द मॅक्रोमॉलिक्युल विच इज फॉर्म्ड फ्रॉम रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉलर युनिट अँड दॅट दो स्मॉलर युनिट विच आर रेग्युलरली रिपीटेड आर कॉल्ड ॲज मोनोमर्स. And the reaction by which polymers are formed is called as polymerization. खूप सिम्पल आहे, काही अडचण नाही आहे. आता एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, सी डबल बॉन्ड सी, एच 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 अँड एच. काय हो हे? तुम्हाला स्ट्रक्चर थोडंसं विचित्र वाटत असेल तर मी ह्याला असं लिहू शकतो, CH2 डबल बॉन्ड CH2. आता प्रयत्न करा, काय आहे? इथिलिन. काय? इथिलिन, बरोबर आहे. आता असे नंबर ऑफ इथिलिन्स मी ॲड केले, CH डबल बॉन्ड CH प्लस वन मोर मॉलिक्युल असे नंबर ऑफ थाउजंड्स अँड हंड्रेड्स ऑफ द मॉलिक्युल मी एकत्र केले.
कोणत्या रिॲक्शनने? पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन रिॲक्शनने मी एकत्र केले. एक मला एक लॉंग चेनचा पॉलिमर मिळणार आहे, एक लॉंग चेनचा पॉलिमर मिळणार आहे ज्याचा स्ट्रक्चर, जनरल स्ट्रक्चर लिहितो मी या ठिकाणी, सी एच 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 अँड एच अँड इथे एन, म्हणजे नंबर ऑफ, मी एनचा अर्थ काय एक्झॅक्ट सांगू शकत नाही, नंबर ऑफ कार्बन ॲटम जी ही एक चेन आहे, खूप सारे कार्बन ॲटम और खूप सारे इथिलिन ॲटम, इथिलिन मॉलिक्यूल एकापुढे एक जोडत गेले, सिंगल बॉन्ड काढून टाकला आपण, सिंपली असा एक कंपाऊंड तयार होणार आहे. यालाच काय नाव आहे? पॉली इथिलिन. पॉली इथिलिन, कळतंय का? आता यामध्ये मोनोमर कोणता, कोणतं युनिट इज रेग्युल, विच युनिट इज रेग्युलरली रिपीटेड इन दिस रिॲक्शन. बघा, इथिलिन 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 काय रिपीट व्हायला लागलं या ठिकाणी? इथिलिन. इथिलिन मॉलिक्यूल एकापुढे एक एक जोडत गेला तर एक लॉंग चेन तयार होणार आहे, एक मोठा जायंट कंपाऊंड तयार होणार आहे. त्याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो? पॉली इथिलिन. कळतंय काय सांगतोय? आता नीट लक्ष द्या. या रिॲक्शनला काय म्हणणार आहेत आपण? पॉलिमरायझेशन. वॉट विच विच रिॲक्शन इज दिस? पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आता कळतं आहे, थोडाफार संबंध लागतो आहे, पॉलिमर्स काय असतात, मोनोमर्स काय असतात अँड पॉलिमरायझेशन रिॲक्शन काय असते. परत एकदा सांगतो, द मॅक्रोमॉलिक्यूल विच इज फॉर्म्ड फ्रॉम ऑर फॉर्म्ड बाय रेग्युलर रिपिटेशन्स ऑफ स्मॉलर युनिट्स. आता यालाच काय म्हणतो आपण? पॉलिमर्स. अँड दीज स्मॉलर युनिट्स विच आर रेग्युलरली रिपीटेड आर कॉल्ड ॲज मोनोमर्स. म्हणजेच हे जे युनिट आहे एक, ते स्मॉलर युनिट एकापुढे एक रेग्युलरली रिपीट केले गेलेत, त्यालाच आपण काय म्हणतो? मोनोमर. मोनोमर बरोबर आहे. हा झाला पॉलिमर. हे जे स्मॉलर युनिट आहेत विच आर रेग्युलरली रिपीटेड आर मोनोमर्स अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन रिॲक्शन. काही अडचण? काही अडचण नाही ना? असेल कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुला आहे. पण नीट लक्ष द्या, काय सांगितलं? डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. पॉलिमर झाले, मोनोमर झाली अँड पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आता थोडेसे एक्झाम्पल टेबल दिलेलं आहे बुकमध्ये, त्याचे काही एक्झाम्पल बघून घेऊयात. इन युअर टेक्स्ट बुक देअर इज वन टेबल विच शोज डिफरंट टाईप ऑफ पॉलिमर्स. तर बघून घेऊयात एक एक. काय दिलं आहे? फर्स्ट ऑफ ऑल नेम ऑफ पॉलिमर, त्याचं मोनोमर कन्स्टिट्युएंट मोनोमर स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड युजेस. तर तुम्हाला यावर विचारला गेलात, हे खूप डिफिकल्ट आहे तसं म्हणलं तर लक्षात ठेवायचं, पण विचारला गेला तर सिम्पल सिम्पल एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. ऑब्व्हियसली स्ट्रक्चर विचारायची शक्यता खूप कमी आहे, पण जे युजेस दिलेले आहेत कॉलममध्ये ते विचारले जाऊ शकतात. लेट स्टार्ट विथ फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज पॉलिथीन. पॉलिथीनचा कन्स्टिट्युएंट मोनोमर आहे इथिलिन. त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याचे युजेस काय आहेत? कॅरी बॅग ऑर स्पोर्ट्सवेअर. पॉलिथीनचा यूज कॅरी बॅग अँड स्पोर्ट्सवेअरसाठी. पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीन. पॉलिस्टायरीनचं स्ट्रक्चर कन्स्टिट्युएंट मोनोमर मोनोमर काय? स्टायरीन. अँड दॅट युजेस आर थर्मोकॉल आर्टिकल्स. म्हणजे जे थर्मोकॉलचे आर्टिकल्स असतात ते तुम्ही बघता ते कशाचे असतात? पॉलिस्टायरीनचे असतात. नेक्स्ट इज पॉलिव्हिनिल क्लोराईड. पॉलिव्हिनिल क्लोराईड विच इज PVC. तुम्ही शेतात किंवा घरात ड्रेनेजचे पाईप वगैरे बघत असाल तर ते कशाचे असतात? PVC पाईप असतात. PVC पाईप म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड. तर पॉलिव्हिनिल क्लोराईडचं कन्स्टिट्युएंट मोनोमर काय? व्हिनिल क्लोराईड. नेक्स्ट इज पॉलिअॅक्रिलोनायट्राईल. पॉलिअॅक्रिलोनायट्राईल त्याचं काय कन्स्टिट्युएंट मोनोमर? इज ॲक्रिलोनायट्राईल. अँड द युजेस ऑफ दॅट पॉलिअॅक्रिलोनायट्राईल आर विंटर क्लोथिंग अँड ब्लँकेट्स. ब्लँकेट्स आणि जे स्वेटर्स वगैरे असतात विंटर क्लोथिंगमध्ये पॉलिअॅक्रिलोनायट्राईलचा यूज केला जातो. PVCचा यूज राहिला आपला काय होता? PVC पाईप्स, डोअर मॅट्स, ट्यूब्स अँड बॅग्स इन द हॉस्पिटल किट. काय काय सांगितलं? PVC पाईप, डोअर मॅट्स, ट्यूब्स अँड बॅग्स इन द हॉस्पिटल किट. दीज आर द सम युजेस ऑफ PVC पाईप्स. आता टेफलॉन. टेफलॉन कोटेड वगैरे तुम्ही शब्द ऐकला असाल. टेफलॉन कोटेड म्हणजे तुमची जी घरातील युटेन्सिल्स आहेत, तवे किंवा कुठला तुम्ही भाजी बनवायसाठी जे छोटेसे तवे मिळतात त्याचं काय असतात? टेफलॉन कोटेड. दॅट इज टेफलॉन. कन्स्टिट्युएंट मोनोमर इज टेट्राफ्ल्युरोइथिलिन. टेट्राफ्ल्युरोइथिलिन इज कन्स्टिट्युएंट मोनोमर ऑफ टेफलॉन. खूप घाणेरडे शब्द वाटत असतील, फक्त तुम्ही वाचून घ्या आणि त्याचे युजेस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाही ठेवले तरी काही हरकत नाही आहे, पण ठेवले तर नक्कीच चांगलं आहे आउट ऑफ मार्क्ससाठी. तर टेफलॉन
यूजर्स काय आहेत, नॉन स्टिक कुकवेअर, जे नॉन स्टिक पॅन वगैरे मिळतात भाजी बनवण्यासाठी किंवा तुमचा उत्तप्पा डोसा वगैरे चिटकू नये म्हणून, जे नॉन स्टिक कोटेड प्लॅन जे युटेन्सिल्स असतात ते कशापासून बनवले जातात, टेफ्लॉनपासून. तर लास्ट इज पॉलीप्रोपिलीन. आता पॉलीप्रोपिलीनचं कन्स्टिट्युएंट मोनोमर इज पॉलीप्रोपिलीन सिंपली, अँड द यूजेस ऑफ पॉलीप्रोपिलीन इज इंजेक्शन सिरिंज अँड फर्निचर. इंजेक्शन सिरिंज ॲज फर्निचर, दीज आर द सम पॉलिमर्स अँड इट्स एक्झाम्पल. आता यापुढे बघा, दीज पॉलिमर्स आर फॉर्म्ड फ्रॉम द रेग्युलर रिपिटेशन्स ऑफ सिंगल मोनोमर. हे जे पॉलिमर्स आत्ता आपण जे नावं बघितले, दीज आर मेड ऑर दीज आर फॉर्म्ड बाय रिपिटेशन ऑफ सिंगल मोनोमर. सिंगल मोनोमर त्यालाच आपण काय म्हणतो, होमो पॉलिमर. होमो पॉलिमर्स, होमो पॉलिमर्स, दीज आर होमो पॉलिमर्स. अँड द पॉलिमर्स विच आर फॉर्म्ड फ्रॉम टू ऑर मोर मोनोमर्स अटॅच टू इच अदर, दीज पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज को पॉलिमर्स. को पॉलिमर्स काय सांगतो, नीट लक्ष द्या. आत्तापर्यंत जे टेबल वाचला आपण ते एक्झाम्पल कशाचे होते, होमो पॉलिमर्सचे. होमो पॉलिमर म्हणजे एक सिंगल मोनोमर रेग्युलर रिपिटेशनपासून जो पॉलिमर तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो, होमो पॉलिमर. द पॉलिमर विच इज फॉर्म्ड फ्रॉम टू ऑर मोर मोनोमर्स अटॅच टुगेदर टू फॉर्म अ बिग मॉलिक्यूल, दीज पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज को पॉलिमर्स. सिंपल एक्झाम्पल ऑफ दॅट को पॉलिमर इज पेट, पी ई टी. आता पेटचा म्हणजे पेटचं नाव काय, फुल फॉर्म पॉली इथिलीन. पॉली इथिलीन, इथिलीन टेरेप्थॅलेट, टी म्हणजेच टेरेप्थॅलेट, टेरेप्थॅलेट लिहायचं असेल लिहून घेऊ शकता. होमोपॉलिमर झालं, कोपॉलिमर झालं, कोपॉलिमरचं एक्झाम्पल झालं दॅट इज पेट अँड दॅट इज पॉली इथिलीन टेरेप्थॅलेट. We saw that the structure of this polymer is linear. आत्तापर्यंत जे आपण स्ट्रक्चर पाहिले ते कसे होते, लिनियर होते. लिनियर इन नेचर, लिनियर इन नेचर म्हणजेच आता पॉलिथिनचं स्ट्रक्चर बघितलं कसं होतं, सिम्पली असं नंबर ऑफ टाइम्स म्हणजे एका सरळ लाईन येतं, लिनियर स्ट्रक्चर होतं. काही पॉलिमर्सचे स्ट्रक्चर आयदर ब्रांचड असतात और सिम्पली या टाईपमध्ये लिनियरसुद्धा असू शकतात अँड क्रॉस लिंकसुद्धा असू शकतात. कसे कसे स्ट्रक्चर असतात, एक तर लिनियर, क्रॉस लिंक, लिंक और ब्रांचड स्ट्रक्चर. ब्रांचड स्ट्रक्चर हे झाले पॉलिमर्सचे काही स्ट्रक्चरचे प्रकार, लिनियर, क्रॉस लिंक्ड अँड काय सांगितलं होतं, ब्रांचड. आता एक सिंपल टेबल दिलेलं आहे जे नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स आहेत ते बघून घेऊयात. ते वाचून दाखवत तुम्हाला सिंपली लेक्चर एंड करून देऊया. कार्बन कंपाऊंड हा चॅप्टर इथेच एंड करून टाकू. काही अडचण असतील कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुला आहे. तर बघूयात काही एक्झाम्पल्स ऑफ नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल पॉलीसॅकराइड, एक मिनिट हे पुसून टाकतो. पॉलीसॅकराइड विच आय टोल्ड इन नॅचरली ऑकरिंग पॉलिमर. पॉलीसॅकराइडचा मोनोमर कोणता आहे, ग्लुकोज. आणि त्याचा ऑकरन्स कशात मिळतं आपल्याला, स्टार्चमध्ये. स्टार्च म्हणजेच काय, पॉलीसॅकराइडपासून बनवलेलं गेलेलं आहे. आता सेल्युलोज, सेल्युलोज कशात येतं, नेम ऑफ द मोनोमर ग्लुकोज अँड ऑकरन्स इज वुड्स. वुड्समध्ये सेल वॉल्स ऑफ प्लांट सेल्स, सेल वॉल्स ऑफ प्लांट सेल्समध्ये आपल्याला काय मिळतं, सेल्युलोज. अँड द मोनोमर ऑफ सेल्युलोज इज ग्लुकोज. नंतर प्रोटीन, प्रोटीनचं मोनोमर काय, अमायनो ॲसिड, अल्फा अमायनो ॲसिड. प्रोटीन कशामध्ये मिळतं आपल्याला, मसल्स, हेअर्स, एन्झाईम, स्किन अँड एग. म्हणजे तुम्हाला अंड्यामध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या हेअर्समध्ये अँड जे तुमच्या मसल्स आहेत त्यामध्ये काय मिळतं, प्रोटीन्स मिळतं. तुम्ही बघता प्रोटीन पावडर मिळते. प्रोटीन पावडर कशासाठी असते, तुमचे मसल्स गेन करण्यासाठी. ते मसल्स कशापासून बनलेले असतात, तुमच्या प्रोटीनपासून. तर नेक्स्ट इज डी एन ए. डी एन एचा फुल फॉर्म डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर डी एन एचा मोनोमर काय, न्यूक्लिओटाईड बेस्ड डी रायबो न्यूक्लिक फॉस्फेट.
आता त्याचं ऑकरन्स कशात मिळतं आपल्याला, क्रोमोझोम्स ऑफ ॲनिमल्स. डी एन ए मोनोमर आहे न्यूक्लिओटाईड अँड त्याचं ऑकरन्स आहे क्रोमोझोम्स ऑफ ॲनिमल्स. आर एन ए कशाचं आहे, न्यूक्लिओटाईड बेस्ड रायबोज फॉस्फेट. आणि त्याचं ऑकरन्स कशात मिळतं, क्रोमोझोम्स ऑफ प्लांट्स. रबरचा मोनोमर आहे आयसोप्रिन अँड ऑकरन्स मिळतं आपल्याला लेटेक्स ऑफ रबर ट्रीज. झाला एंड आपला चॅप्टर 9th, दॅट इज कार्बन कंपाऊंड्स. या चॅप्टरमध्ये आपण खूप काही गोष्टी शिकलो आहे, कोवॅलंट बॉन्ड काय असतं, कार्बन काय असतो, कार्बनच्या सेम प्रॉपर्टीज बघितल्या, IUPAC सिस्टीम बघितलं, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन बघितल्या, इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल बघितलं. लास्ट पॉईंट होता आपला पॉलिमर्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स रिव्हिजन मारू. मॅक्रोमॉलिक्युल्स काय आहेत, एक जायंट कार्बन मॉलिक्युल्स विच आर फॉर्म्ड फ्रॉम हंड्रेड अँड थाउजंड्स ऑफ ॲटम्स आर कॉल्ड ॲज मॅक्रोमॉलिक्युल्स. नेक्स्ट नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स अँड मॅनमेड मॅक्रोमॉलिक्युल्स बघितले. नॅचरलमध्ये पॉलिसॅकेराइड, प्रोटीन, अजून न्यूक्लिक ॲसिड अँड रबर. मॅनमेडमध्ये इलॅस्टोमर, नायलॉन, प्लास्टिक. देन वी सॉ द डेफिनेशन ऑफ पॉलिमर. पॉलिमर म्हणजेच काय, मोनोमर विच इज फॉर्म्ड फ्रॉम रेग्युलर रिपिटेशन ऑफ स्मॉलर युनिट. दॅट स्मॉलर युनिट इज मोनोमर. सगळ्या रिव्हिजन करतो आहे, रिव्हिजन चालू आहे आपली, फक्त ऐकून घ्या. तुम्हाला अजून एकदा ब्रशअप होईल आत्तापर्यंत जे शिकलेलं. कुठपर्यंत आलं तो आपण, मोनोमरपर्यंत. दी स्मॉलर युनिट विच आर रेग्युलरली रिपीटेड आर कॉल्ड ॲज मोनोमर. नेक्स्ट डेफिनेशन इज, आपण डेफिनेशनमध्ये पॉलिमरायझेशनचे डेफिनेशन बघितलं. द रिॲक्शन विच फॉर्म्स दीज पॉलिमर्स इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन रिॲक्शन. त्यामध्ये पॉली इथिलिनचं आपण एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट इज, तुम्हाला टेबल वाचून दाखवला कोणते एक्झाम्पल्स और कोणते पॉलिमर्स, त्याचं ऑकरन्स काय, मोनोमर्स काय, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता सिंगली पॉलिमर्स म्हणजे सिंगल मोनोमर्सपासून बनणाऱ्या पॉलिमर्सला आपण होमोपॉलिमर्स म्हणतो, अँड टू ऑर थ्री मोनोमर्सपासून बनणाऱ्या पॉलिमर्सला आपण कोपॉलिमर्स म्हणतो. ऐकून घ्या फक्त, नंतर तुम्ही लेक्चर संपल्यानंतर हे ब्रशअप करून लिहून काढा, डेफिनेशन पाठ करा, होऊन जाईल. अवघड काहीच नाही आहे, नावं थोडीशी अवघड वाटत असतील पण खूप सिम्पल आहे. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, डेफिनेशन ॲज वेल ॲज एक्झाम्पल्स, सम एक्झाम्पल्स. हे बघितलं आपण, पॉलिमरचे स्ट्रक्चर बघितले, लिनियर, क्लॉस, क्रॉस लिंक अँड ब्रांच स्ट्रक्चर असतात, अँड नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्सचा एक टेबल बघितला. खूप सिम्पल होता. इथे एंड होता आपला कार्बन कंपाऊंड 10th सायन्स पार्ट 1st 9th चॅप्टर इज कम्प्लीटेड. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा अँड तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करण्यासाठी.